तुमच्या आर्किटेक्चरमध्ये माणूस हा फार महत्त्वाचा वाटतो, म्हणजे ते माणसाला ध्यानात धरून केलेलं आर्किटेक्चर वाटतं, माणूस सेंट्रिक वाटतं, तर हे कुठनं आलं? मला वाटतं की याच्यातलं आपण यातला साधेपणा जो आहे तो महत्त्वाचा आहे. म्हणजे उदाहरणार्थ एखादा तुम्ही आपल्या कपड्यांचा पेहरावाचा विचार केला तर आपण स्टार्चचे कपडे घालून बसलो तर त्यात माणूस तेवढा कम्फर्टेबल नसतो. त्याच्याऐवजी साधे कॉटनचे कपडे घालून जर माणूस बसला तर तो त्याला त्यात कम्फर्टेबल असते. तसंच घराचं पण असतं. तुम्ही अगदी खूप आर्टिक्युलेटेड घर किंवा खूप डेकोरेटेड घर असेल तर तिथे माणूस तेवढा कम्फर्टेबल नसतो. नवीन ह्या ज्या सगळी घरं किंवा ज्या काही वास्तू आहेत त्यातल्या तो सहजता किंवा साधेपणा हा पण लोकांना कुठेतरी भावतो असं मला वाटतं. सर, तुमच्या आर्किटेक्चरचं वैशिष्ट्य म्हणजे मटेरियल्स, म्हणजे उदाहरणार्थ दगड, वीट, कौलं किंवा लँडस्केप आहे तशा फॉर्ममध्ये वापरणं हे त्याचं वेगळं वैशिष्ट्य आहे. सर, मटेरियल्सची असलेली ही गट्टी कशी जमली? मला वाटतं नो मटेरियल इज रॉंग. प्रत्येक मटेरियल चांगलं असतं, फक्त त्याचा आपण वापर कसा करतो हे महत्त्वाचं असतं. आणि त्या त्या मटेरियलचं काही एक व्यक्तिमत्व असतं, वैशिष्ट्य असतं आणि त्याच्यात वेगवेगळे त्याच्या फॉर्ममध्ये असतं, त्याच्या टेक्स्चरमध्ये असतं, त्याच्या साईजमध्ये असतं, त्याच्या रंगात असतं आणि ते त्याचं वैशिष्ट्य हे त्याच्या मूळ स्वरूपात जपणं हे जास्त आल्हाददायक असतं आणि त्यामुळे त्याचा अंतर्भाव मूळ स्वरूपातला मला आपल्या आर्किटेक्चरमध्ये होता होईल तो तेवढा आवडतो की केलेला. सर, आर्किटेक्चरमध्ये रंग, पोत, छाया आणि प्रकाश यांचा खेळ हे फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत, पण तुमच्या आर्किटेक्चरमध्ये पोत किंवा टेक्स्चर याचा एक वेगळाच मेळ जाणवतो, तर त्याविषयी आपण काय बोलू शकतो का? मला वाटतं टेक्स्चर म्हणजे ॲबसेन्स ऑफ लाईट अँड प्रेझेन्स ऑफ लाईट. आणि जेव्हा लाईट एखाद्या सरफेसवरती पडतो किंवा एखाद्या एखाद्या भागावरती पडतो जेव्हा त्याच्या शॅडोज क्रिएट होतात तेव्हा त्याचं टेक्स्चरचं महत्त्व कळतं. आणि आपल्या रोजच्या जीवनात किंवा निसर्गात हे टेक्स्चर्स महत्त्वाचे असतात आणि त्याच्यावरती जेव्हा प्रकाश पडतो तेव्हा त्याचं शॅडोज बिलॉंग टू लाईट असं म्हणतात. सर, नाशिकच्या ह्या भागामध्ये फिरताना विशेषतः बंगल्यांवर तुमची मोहर आहे किंवा छाप आहे, तर नाशिकच्या आर्किटेक्चरची ही परिभाषा अधिक समृद्ध करण्यामध्ये आपला देखील मोलाचा वाटा आहे, त्याबद्दल आपल्याला काय सांगता येईल? वाटा वगैरे काही असं नाही आणि परिभाषा पण काही असं मला वाटत नाही, पण त्या कामात सातत्य असल्यामुळे कदाचित ते जाणवत असेल. पासआउट झाल्यानंतर डायरेक्ट आर्किटेक्चरच्या प्रॅक्टिसमध्ये मी खेचला गेलो आणि मग ती माझी जी उत्सुकता आहे ती कायम होतीच. तेव्हा मग वेगवेगळ्या गावांमध्ये आम्ही आर्किटेक्टचा ग्रुप जाऊन आम्ही त्यांच्या कामांचा अभ्यास करत होतो आणि ह्या कामांमधनं इन्फ्लुएन्स होऊन माझी स्वतःची काही
जी छाप म्हणतोय तू सो कॉल्ड, ती थोडीशी कदाचित झाली असेल. आणि मग अशा पद्धतीने एक सातत्य त्या कामांमध्ये किंवा त्यातल्या रिफाईनमेंट्स हळूहळू येत गेल्यात त्या कामांमध्ये. ह्या एकंदरीत ह्या प्रवासात काहीतरी सूत्र आणि त्याचे प्रपोर्शनाचं एक डोक्यात गणित बसलेलं असतं आणि मग ते गणित ते प्रपोर्शन्स आपण प्रत्येक कामात येत असतात आणि मग त्यात जरी व्हेरिएशन असलं तरी ते प्रपोर्शन कायम असतात आणि ह्या अशा कायम असलेल्या प्रपोर्शनमुळे त्यात ते सातत्य जाणवतं किंवा कंटिन्युटी जाणवते आणि म्हणून कदाचित तुला ती छाप किंवा मोहोर जाणवत असेल. घालविल्या रात्री आठवे त्या गोदा काठी, घाटावर माथे टेकता विश्रांतीसाठी. काळो खातून ये दुरोनी दिव्य तुझा नाद, जीर्ण देवळांच्या तटावर घुमवित पड साध. सर, कुसुमाग्रजांचं आणि आपलं नातं हे त्यांच्या मरणोत्तरसुद्धा आपल्या या स्मारकातनं आपल्याला दिसतं. तर कुसुमाग्रज माणूस म्हणून कसे होते आणि तुम्ही त्यांच्याकडनं काय शिकलात याविषयी आपण काही बोलू शकतो का? हो, कुसुमाग्रजांच्या सहवासात येणं हे माझं भाग्य समजतो मी. आमची गोल्डन गँग होती त्यावेळेस, आमचा एक मोठा ग्रुप होता आणि त्या ग्रुपमध्ये तात्यासाहेब यायचे. ते मनमोकळेपणाने आमच्यामध्ये गप्पा मारायच्यात, विनोद करायच्यात, गाणी म्हणायचे आणि ह्या सगळ्या प्रवासात आम्ही कुसुमाग्रजांच्या खूप जवळ आणि त्यांचे व्यक्तिमत्वाचे पैलू अधिक जवळून बघायला मिळालेत मला. की ते एवढे मोठे कवी आणि लेखक असूनही ते इतके डाऊन टू अर्थ होते हे त्यांच्या त्या ह्या आमच्या ह्या सहवासातनं मला जास्त प्रकर्षाने जाणवलं. म्हणजे मला तर आठवतं की ज्ञानपीठ जेव्हा त्यांना मिळालं तेव्हा त्यांचं जे भाषण होतं ते त्यांनी आम्हाला वैयक्तिक आमच्या ग्रुपमध्ये वाचून दाखवलं आणि म्हणजे तो एक आम्ही आम्हाला दिलेला मोठा मानच समजतो. पुढे ते गेल्यानंतर ह्या स्मारकाचं करायचं असं ठरलं समितीने आणि मग ते कसं असावं तर ते त्याच्यासाठी स्वतःला कधी मूर्ती किंवा असं कुठलाही बडेजाव असलेलं स्मारक नकोच होतं किंवा त्यांचे विचार त्याच्याबद्दलचे स्पष्ट होते. तात्यासाहेबांचा साधेपणा, त्यांचा नम्रपणा, जो इवन ही कॅनॉपी ही खालच्या लेवलला घेतली की असं नाही की पुढे एकदम मोठी दिसते, त्यामुळे त्यातला तो नम्रपणा, ती कॅनॉपी मागे त्यांना जे डागबंगल्याची जी आवड होती ती ते रिप्रेझेंटेशन कुठेतरी घेतले. त्यांना आवडणाऱ्या कदंबाची जी झाडं आहेत ती पण इथे लावली चार. म्हणजे असं त्यांचा व्यक्तिमत्वाचे पैलू इथे घ्यायचा प्रयत्न केला आहे. ह्या ह्याच्यात जमिनीतनं जाणारा हा नागमोडी रस्ता आणि त्याच्या दुतर्फा ही दालनं आणि त्याच्यावरती बगीचा असं ही संकल्पना मांडली होती आणि ती त्याप्रमाणे झाली. तुमच्या ज्या आर्किटेक्चरल स्पेसेस आहेत त्याच्यामध्ये निसर्गाचा अंतर्भाव किंवा निसर्ग कवेत घेतल्यासारखे ते स्ट्रक्चर्स असतात, तर मुळात निसर्गाचं हे जपणं किंवा त्यावर प्रेम करणं हे कुठून आलं? मुळातच निसर्गाविषयी मला लहानपणापासून प्रेम आहे आणि फार्मर्स बॅकग्राऊंडमधून आल्यामुळे मला ती उपजतच असावी असं मला वाटतं. निसर्ग आपल्या घराजवळ असावा हे कायम वाटत होतं आणि त्यामुळे ते निसर्गाची गुंफण या प्लॅनिंगमध्ये सुरुवातीपासूनच मी करत गेलो आणि त्यामुळे लँडस्केप आणि आर्किटेक्चर हे दोन्हीचं एकत्रीकरण हे या माझ्या डिझाईनमध्ये सुरुवातीपासून येत गेलं. आपण ज्या वास्तूमध्ये बसलो आहे त्या वास्तूला जवळजवळ 20 वर्ष झाले
आणि ती अजूनही तितकीच वेलकमिंग वाटते. मला असं वाटतं की एक वास्तू हे त्या व्यक्तीचं रिफ्लेक्शन असतं आणि ही वास्तू बाबांची रिफ्लेक्शन आहे. बाबा किती वेलकमिंग आहेत, त्यांना किती ओपन हार्टेड आहेत, त्यांना की सगळ्या लोकं आवडतात, सगळ्यांना बोलवायला आवडतं, मिक्स व्हायला आवडतं सगळ्यांमध्ये, आणि त्यामुळे हे स्ट्रक्चर आजही तसं आहे. सर नेहमी म्हणतात की आय एम पॅशनेटली क्युरियस, तर त्याच्याबद्दल काय सांगता? आय थिंक की त्यांना ना खूप ते असं म्हणतात ना की आपण मोठं झालो तरी आपल्यातला एक चाइल्ड नेहमी आपण एक तो जिवंत ठेवला पाहिजे. गळ्यांची माळ फुले.